नाना हो केवढी आतिषबाजी, काही करत होती का त्याची? पण नाना तुम्ही काही म्हणा, आजचा प्रवास माझ्या आयुष्यातला अगदी महत्वाचा आणि सुखाचा प्रवास असणार आहे. जानकीताई, ही तर नुसती सुरुवात आहे. तुम्ही कालिंदी नगरला चला आणि तिथे तिथली शोभा बघा. तुम्ही विचारही करू शकणार नाही अशी तयारी चालू आहे तिथे. म्हणजे अख्खा गाव सजलाय तुमच्या स्वागतासाठी. वेशी पासून वाड्यापर्यंत रेशमी पायघड्या घातल्यात. किर्लोस्करांच्या सात पिढ्यामध्ये अनेक वहिनीसाहेब होऊन गेले असतील, पण तुमचा गादीवर बसण्याचा सोहळा न भूतो न भविष्यती असा असणार आहे. काशीहून खास विद्वान ब्राह्मण बोलावण्यात आले आहेत वाड्याच्या शुद्धीकरणासाठी. गाव जेवणाची नुसती धूम उडाली आहे. समुद्रात फेकून द्या.
काय रे नाव काय तुझं? हे बघ तुझ्या मालकिणीला म्हणजे जानकीला आत्ताच नरकात पाठव. तुझं खरं खरं नाव सांग नाहीतर तुला सुद्धा तिथे पाठव. नाना जोशी. माधव शिंदे. वा माधवा, नानांच्या चेहऱ्याचा चांगलाच वापर केलायस तू. हे बघ यापुढे मी सांगेन तसा जर वागलास तर भरपूर पैसे मिळतील. हो नाहीतर नाही. तुम्ही सांगाल ते ऐकेन मी. मी नाही तुला सांगणार, त्या सांगते. नंदा, मी जानकीला संपवून आलोय. काय? काय म्हणालास तू? होय, या हातानं संपवून आलोय मी तिला. पण तुझ प्रेम होत ना तिच्यावर, लग्न झालं होत ना तुझ तिच्याशी. अरे असलं कृत्य करताना तुझे हात धजावले कसे? नंदा, जानकीला संपवण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता माझ्यासमोर. मी जर तिला संपवलं नसतं ना तर तिनं अख्खं किर्लोस्कर घराणं संपवलं असत. मला तर भीती आहे तिनं भैरवीला सुद्धा. तस जर असेल ना तर किर्लोस्कर घराणं संपलंच म्हणून समज. नाही नंदा, मी तुला आपल्या पहिल्याच भेटीत सांगितलं होत की किर्लोस्कर घराणं संपू शकत नाही. निदान मी असेपर्यंत तरी नाहीच. मी जो कोणी तसा प्रयत्न करेल ना त्याला मी संपून टाकेल. अरे पण आता किर्लोस्कर घराण्यात तुझ्याशिवाय आणखीन उरलंच आहे कोण? हे तुला लवकरच समज. कधी कधी ना जया, मला तू गूढ वाटतोस जानकी सारखा. नाही नंदा, जानकीमध्ये आणि माझ्यामध्ये एक मोठा फरक. हा खेळ खेळण्यासाठी तिला राजकारण शिकावं लागत, मला ते शिकावं नाही. मी आईच्या पोटातूनच ते शिकून आलो. अरे माझ्या धमन्यांमधून वाहत आहे. जानकीने माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा तिला स्वतःचा जीव गमवावा लागला. हॅलो. हॅलो नेहा, अगं आहेस कुठे? वहिनी अहो, मी जरा बाहेर दूध आणायला आले होते. अगं नेहा, एवढ्या थंडी वाऱ्यात कशाला बाहेर जायचं? ते मी आणलं असतं ना दूध. वहिनी अजिबात थंडी नाहीये बाहेर, उलट मला बाहेर आल्यामुळे फ्रेश वाटतंय. हो त्यानिमित्ताने थोडासा वॉक पण झाला ना माझा. बरं आता घेतलंयस दूध? हो घेतलंय. मी येतच घरी पटकन. हा ये लवकर. आले. Oh, my God.
काय अहो ते त्या गाडीत त्या बाळाला असं काय टाकलंय तुम्ही की एवढं रडतंय ते बाळ कोणचं बाळ अहो असं काय करताय तुम्ही ते रडतंय ते बाळ तिकडे चल रे बघूया हे काय हे कुठून आलो हे काय पद्धत झाली का बाळाला ठेवायची तोंड काय बघताय माझं आणि तुम्हाला माहित नव्हतं अरे ही काय पद्धत झाली का बाळ सांभाळण्याची नॉनसेन्स हो बाई हे बाळ आमचं नाही काय अच्छा म्हणजे हे तुमचंच बाळ आहे आणि आता तुम्हाला ते नकोय म्हणजे आमच्या ओळख्यावर टाकतो होय काय नाटक लावलंय गप्पा बसा बोलू का पोलिसांना अरे लबाडी तुम्ही करताय आणि वर मला आणि कशावरून तुम्ही हे बाळ पळवून नेत नाही आजकाल असं रोज वाचतो आम्ही पेपर मध्ये काहीतरी वाटायला पाहिजे तुम्हाला हो एवढंस लहान बाळ येते किती रडतंय त्याला भूक लागली असेल तुम्हीच घेऊन जा ना त्याला आमचं डोका कशाला खाताय वेळ पडली ना तर तेही करेन मी पण आधी मी पोलिसांनाच बोलवते तेच येऊन काय ते शहानिशा करतील मग ठरवूया आपण हॅलो पोलीस स्टेशन हा मी नेहा जयकर बोलते हो आबा जयकरांची सून तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या ते निरभ्र आकाश दाटून येण्याला नाही अवकाश जरीही दिसते निरभ्र आकाश दाटून येण्याला नाही अवकाश नसते आपण म्हणून सारे बाळ कुठून आलं अंधारे म्हणतोय मगाशी रडण्याचा आवाज कोणाचा येतो दिवाने लक्ष नाही ठेवत आहे तुला आता पोलीस येणार हजार लफडी चौकशा काम करतो त्या बाळाला घेऊन जाऊया कुठेतरी आणि ठेवू त्याला हां तू गाडी स्टार्ट कर मी आलो त्या बाईची समजूत घालून ताई मी काय म्हणतो चूक झाली मागाशी माफी असावी काय म्हणतो बाळ ते माझंच आहे जरा मी घेतो त्याला पुन्हा अच्छा आता पोलिसांचं नाव काढल्यावर शहाणपण आलं तुम्हाला आता येऊच दे पोलिसांना नाही 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 असं नका करू मी पाय पडतो तुमच्या हे या बाळाच्या आईची शपथ घेतो असं नका करू ते पोलीस यायचे आता आम्हाला जाऊ दे द्या ना बाळ इकडे द्या माझ्याकडे द्या नक्की हा हो 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 बाळाची आई कुठे घरला मग तुम्ही कुठे घेऊन जात होतात बाळाला जाऊ दे ताई मी घेतो ना त्याला माझं घेतो मी तुम्ही कशाला काळजी करता मी घेतो ना हे बघा तुम्ही कुठेही जाऊ नका थांबा आता ओ नको माझंच आहे ते मी घेतो त्याला आता पोलीस येतील ते आल्याशिवाय बाळाला इकडे द्या तुम्ही अहो नका माझंच बाळ आहे तर तुम्ही कशाला डोका चालला चला तिकडे चला गाडी स्टार्ट कर झोपायचं नाही का ही झोप तर यायला हवी नंदारे नुसते डोळे मिटले रे मिटले की जानकी डोळ्यासमोर आहे ही जगातून तर निघून गेली आहे पण माझ्या मनातूनच जायला तयार नाही चालायच
जया अरे जानकीनं कुणाच्या मायेची कदर केली होती आजपर्यंत? ती तुझ्या प्रेमाची कदर करणार होती, तिला फक्त तिचा स्वार्थ दिसत होता आणि ती त्याच्यासाठीच जगत होती. सगळं खरंय रे, पण मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं ना. ती स्वतः तर निघून गेली, माझ्या बाळालाही. नंदा अरे या किर्लोस्कर सारख्या घराण्यामध्ये सून म्हणून येण्यासाठी भल्या भल्या संसारिकांच्या मुली तरसत असतात, पण मी तो मान जानकीला दिला, रस्त्यावर उचलून तिला महालात आणून ठेवली, पण ती स्वतःच्या जातीवरच गेली. जाऊ दे जया, ती तुझ्या नशिबातच नव्हती असं समज आणि सोडून दे. एव्हाना ती पूर्णपणे संपून गेली असेल. गिधाडांनी तिचे लचके तोडून तिला खाऊन सुद्धा टाकले असेल कुठल्या तरी दऱ्याखोऱ्यात.